नमस्कार बालमित्रांनो, आपण अभ्यासत आहोत घटक क्रमांक 4 भारतातील न्याय व्यवस्था। यामध्ये आपण न्यायदानाची आवश्यकता काय आहे, न्यायदान का मिळावं हे पाहूया। तर व्यक्ती व्यक्तीमध्ये, समाज हा व्यक्तींनी बनलेला असतो, मग या व्यक्ती व्यक्तीमध्ये फरक असतो। प्रत्येकाच्या मतामध्ये, विचारामध्ये, श्रद्धेमध्ये, दृष्टिकोनामध्ये, समजुतीमध्ये फरक असू शकतो। प्रत्येकाची संस्कृती वेगवेगळी असू शकते। मग या मतांमध्ये, या दृष्टिकोनामध्ये कधी कधी मतभेद होतात, विचार जुळत नाहीत, मग संघर्ष होतो। परंतु अशा काळामध्ये जर व्यक्तीने सहिष्णुता बाळगली, सहिष्णुता जर बाळगली, तर या बाबीमधून संघर्ष निर्माण होत नाही। आणि जर सहिष्णुता नाही बाळगली, सहिष्णुता म्हणजे काय, तर शांतता, संयम। जेव्हा एखादी व्यक्ती शांतता आणि संयम बाळगते, सर्वांबद्दल त्याच्या मनामध्ये चांगल्या प्रकारची भावना असते, त्याला म्हणायचं सहिष्णुता। मग सहिष्णुता जर बाळगली तर समाजामध्ये संघर्ष निर्माण होत नाही। परंतु जर मतभिन्नता झाली, मतभिन्नता म्हणजे विचारांमध्ये वेगवेगळेपणा, मी एखाद्या गोष्टीबद्दल दोन मतं तयार होतात, एक गट एका बाजूने विचार करतो, दुसरा दुसऱ्या बाजूने विचार करतो, त्याला म्हणायचं मतभिन्नता। मग मतभिन्नता जर टोकाची झाली, टोकाची म्हणजे खूपच, म्हणजे विचार जुळलेच नाही, तर त्याला म्हणायचं टोकाची झाली, तर त्यातून संघर्ष निर्माण होतो। काय निर्माण होतो, संघर्ष निर्माण होतो। मग हा निर्माण झालेला संघर्ष निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी निपक्षपातीपणे दृष्टीने कायद्याच्या आधारे त्या संघर्षाचं निराकरण होण्याची गरज असते। मग निपक्षपातीपणे म्हणजे काय, तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता ज्या दोन व्यक्तीमध्ये, दोन गटामध्ये संघर्ष निर्माण झाला आहे, त्याबाबत योग्य न्याय देणे, याला म्हणायचं निपक्षपातीपणा। मग ही गरज भागवण्यासाठी आपल्या भारतीय संविधानाने त्या ठिकाणी न्यायमंडळाची रचना केलेली आहे। म्हणजे एक न्यायमंडळ संविधानानेच स्थापन केलेलं आहे। आपण मागच्या भागात पाहिलं की कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ हे तीन मंडळ आपल्या शासन संस्थेचे अविभाज्य भाग आहेत। मग न्यायमंडळ हे न्याय देण्याचं काम करतं, त्याची गरज या ठिकाणी आपल्या लक्षात आलेली आहे। मग हे संघर्ष कोणाकोणात होतात, ते फक्त व्यक्तीव्यक्तीतच होतात असं नाही, कधी कधी हे संघर्ष व्यक्ती आणि शासन संस्था यांच्यात हितसंबंधाच्या बाबतीत होऊ शकतात। म्हणजे शासनाने एखादा कायदा केला आणि तो नागरिकांना मान्य नाही झाला, तर नागरिक काय करतात, त्या विरोधात आंदोलन करतात। पा, आपण रेडिओवर, टीव्हीवर बातम्या ऐकताना, वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचताना आपल्या लक्षात येतं की शासनाने केलेल्या कायद्याच्या बाबतीत सुद्धा लोकांचं समाधान जर झालं नाही तर लोक त्याला विरोध करतात, मग संघर्ष निर्माण होऊ शकतो व्यक्ती आणि शासनामध्ये। मग तो संघर्ष एका व्यक्तीमध्ये आणि शासनामध्ये असू शकतो किंवा अनेक व्यक्तीमध्ये आणि शासनामध्ये असू शकतो। मग असे टोकाला गेलेले संघर्ष निराकरण करण्यासाठी त्या ठिकाणी न्यायमंडळाची आवश्यकता असते। आणखी समाजातील जे काही दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, बालके, दिव्यांग, की ज्यांना परमेश्वराने जन्मताच एखादा अवयव दिलेला नसतो, अशा व्यक्तीला दिव्यांग असे म्हणतात। आणि तृतीयपंथी, तर तृतीयपंथी हा सुद्धा एक समाजाचाच घटक आहे। मग तृतीयपंथी म्हणजेच काय, तर आपण समाजामध्ये, व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुष हे दोन गट आपल्याला माहीत आहेत, स्त्रिया आणि पुरुष। परंतु असंही काही त्या ठिकाणी मनुष्य जातीमध्ये निर्मिती होते आणि तो
स्त्रीही नसतो आणि पुरुषही नसतो. मग दोघाच्या मध्ये म्हणजे त्याच्यामध्ये दिसायला पुरुष असेल तर स्त्रीसारखे गुण त्याच्याकडे असतात, दिसायला स्त्री असेल तर पुरुषासारखे गुण असतात, अशा व्यक्तीला तृतीय पंथी व्यक्ती असे मानतात. मग हे समाजाचेच घटक आहेत. या समाज घटकांना त्या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी न्यायालय काय करतं पहा, स्वतःहून या लोकांची बाजू घेतं, यांच्यासाठी न्यायालय काही सूचना शासनाला करतं. अशा प्रकारे न्यायदानाचं खूप महत्त्व या ठिकाणी आपण जे आहे ते लक्षात घ्यायचं आहे. नंतर स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही हे ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या भारताच्या मुख्य बाबी आहेत. पहा की भारताचं संपूर्ण शासन व्यवस्था या गोष्टीवर अवलंबून आहे, संविधान या गोष्टीवर अवलंबून आहे, संविधानातले हे मुख्य घटक आहेत. मग हे टिकवण्याचं काम न्यायदानामुळे होतं. जर न्यायदान वेळेवर मिळालं, न्याय वेळेवर मिळाला, तर आपल्या देशातली जी लोकशाही व्यवस्था आहे ती बळकट होण्यास त्या ठिकाणी फायदा होतो. आणि लोकशाही बळकट झाली की आपल्या देशाचा कारभार त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे सक्षम रीतीने होऊ शकतो. म्हणून न्यायदानाचं खूप महत्त्व आहे. कधी कधी पा कायद्याचं अधिराज्य हे न्यायमंडळामुळे सुरक्षित राहतं. म्हणजे कायदा जर कोणी मोडला तर त्याच्या विरोधात न्यायमंडळात दाद मागण्याचा अधिकार सर्व नागरिकांना आहे. म्हणून न्यायदानामुळं कायद्याचं अधिराज्य म्हणजेच कायद्याचं राज्य त्या ठिकाणी अस्तित्वात राहतं. जर न्यायमंडळ नसतं तर समाजातली काही गुंड प्रवृत्तीचे लोक, दुसऱ्यांना त्रास देणारे लोक यांच्यापासून समाज सुरक्षित राहिला नसता. आणि मग त्यामध्ये संघर्ष होऊन नागरिकांना त्रास झाला असता. परंतु न्याय मंडळ असल्यामुळे त्या ठिकाणी नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण न्यायमंडळामुळे होते. आणि हुकुमशाही प्रवृत्ती निर्माण होण्यास त्या ठिकाणी न्यायमंडळामुळे प्रतिबंध होतो. आपला देश हा लोकशाही प्रधान आहे. लोकशाही प्रधान म्हणजेच काय, तर लोकांनीच लोकांच्या कल्याणासाठी लोकांच्या प्रतिनिधी मार्फत लोकांनीच चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही राज्य. ही लोकशाहीची व्याख्या लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपल्या देशाचा कारभार चालतो. परंतु यामध्ये जर कोणी हुकुमशहा निर्माण होण्यास जर दिसत असेल तर न्यायमंडळ त्या ठिकाणी हुकुमशाही प्रवृत्तीला लगेच संविधानाच्या कायद्यानुसार नियमानुसार प्रतिबंध करतं. अशा प्रकारे न्यायदान आणि न्यायदानाची आवश्यकता आपण या भागामध्ये समजून घेतलेली आहे. धन्यवाद.